नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रवीण दवणेंचा विचार करण्यासारखा लेख तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करतेय आपल्या घरात बघा काय नाही आपल्या घरात पालक सभा संपली मुलाच्या बाईंना प्रत्यक्ष भेटून म्हटलं गृहपाठ केला नाही व वर्गात काही के आगळीक केली तर त्याला व्यवस्थित शिक्षा करा त्यावर त्या म्हणाल्या कमाले अहो साधी एक पट्टी मारली तरी दुसऱ्या दिवशी पालक प्रिन्सिपॉलना भेटतात आम्हाला समज दिली जाते आणि तुम्ही तर शिक्षा करा असं सांगतायत योग्य वेळी योग्य शिक्षा हा सुद्धा शिक्षणातला भाग आहे असं वाटतं मला शिक्षकांबद्दल प्रेमाबरोबर धाकही वाटायलाच हवा मला विद्यालयाच्या पहिलीच्या वर्गातली माझी शिक्षा आठवली हिशोबाचं उत्तर चोरून लिहिल्याबद्दल बाईंनी केलेली वर्गाबाहेर पायाचे अंगठे धरून तासभर उभं केलं होतं त्यांनी अश्रूंची धार लागली होती शिक्षा संपली मग जवळ घेऊन थोपटून त्या म्हणाल्या अरे आता हिशेबच काय कुठलीही चोरी तुझ्या हातून होणार नाही आठवलं आणि हसू आलं शिक्षा याचा अर्थ फक्त मारहाण उपासमार तणावपूर्ण अबोला असं नाही शिक्षेचे रूपरंगही बदलत जातात मुळात शिक्षा करणाऱ्यांमध्ये नैतिकतेचं अधिष्ठान असावं लागतं तेच नसेल तर त्याच्या शब्दांमध्ये सामर्थ्य प्रकटतच नाही शिक्षा म्हणजे क्रोधाचा आविष्कार नव्हे तर हितचिंतनाचा तो एक प्रकार आहे आठवतं अभ्यास सोडून मोठ्यांच्या गप्पा ऐकायच्या नाहीत हा वडिलांनी केलेला उपदेश विसरून सकाळी पाहुण्या आलेल्या नातेवाईकांच्या रंगलेल्या गप्पा मी ऐकत असल्याचं पाहताच काही कळायच्या आत त्यांनी गुडघ्याच्या खाली पोटरीवर वेताच्या छडीनं चा विलक्षण वेगानं प्रसाद दिला दुसऱ्या दिवशी सकाळीच ती छडी बंबाट टाकण्याची दक्षता मी घेतली पाच सहा दिवसांनी बाजारपेठेत फिरायला गेल्यावर छडीच्या दुकानापाशी वडील थांबले आणि म्हणाले बघ तुला कुठली बरी वाटते ती आज वेळीच झालेल्या त्या शासनाचा वारंवार उपयोग होतो आज पालकांच्या हातातली ती छडी हरवलेलीच दिसते पालक आणि शिक्षक यांच्या पाच बोटातली चार बोटं मायेची असावीत पण एक बोट वेळीच कर्तव्य कठोर होणारं असावं योग्य शिक्षा हेही वात्सल्यच नेमकं हेच न कळल्यानं काटछाट न केलेल्या झाडासारखी मुलं कशीही वाढतात तसं झाड सुंदर दिसेलही पण मुलांना मात्र आकार हा द्यावाच लागतो मिठाचं प्रमाण बदलल्यावर पदार्थाचं जे होतं तेच शिक्षेचं प्रमाण अति झाल्यानंही होतं तेव्हा हा विचार सारासार विवेकानंच घ्यावा भिंतीवर नको तो मजकूर लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून श्यामच्या आईमधली दहा पानं लिहून आण असं म्हटल्यावर त्या विद्यार्थ्यानं पंधरा दिवसानं अख्खं पुस्तकच लिहून आणल्याचा प्रसंग आजही आठवतोय श्यामच्या आईचं चा ते हस्तलिखित बाळ पाहून मी चक्रावलो सर तुम्ही दहाच पानं सांगितलीत पण मला पुस्तक एवढं आवडलं की, की लिहावंसच वाटलं श्यामची आई मरण पावल्यावर जेव्हा ती श्यामच्या स्वप्नात येते तेव्हा सर खूप रडलो मी माझ्या चुका कळल्या आईला यापुढे त्रास द्यायचा नाही असा मी निश्चय केलाय सर मी म्हटलं आता तुझ्या हातून वाईट लिहिलं जाणं शक्यच नाही कारण साने गुरुजींनी श्यामची आई लिहिलं आणि त्यानंतर तूच लिहिलंस काळ बदलतोय आता प्रत्येक वर्षी नव्या अधिक निगरगट्ट मुलांची पिढी वर्गात येताना दिसते प्रसारमाध्यमांमुळे मुलं एका बाजूला चुंचुणीत जनरल नॉलेजनं करोडपती झालेली दिसतात पण बिनधास्त आगाऊ रगेलही झालेली ही, ही मुलं पाहिली की वाटतं यामध्ये निदान आपलं मूल तरी नसावं मुलांना शिस्त लावताना आपल्या चारित्र्याकडे लक्ष पाहिजे कारण शब्दात चारित्र्य नसेल तर धाक निर्माण होत नाही घरात आपण कसं वावरतो यातून मुलं शिकत असतात अधिकार पदात तेव्हाच येतो जेव्हा तो, तो स्वतःच्या आचरणात असतो शाळेच्या सहलीला गोव्याला गेलेल्या मुलीला बाबा जेव्हा गोव्याची घेऊन ये असं सांगताना आम्ही शिक्षक ऐकतो तेव्हा त्या मुलीच्या सैरभैर आयुष्याची तयारी घरातूनच होते हे हताशपणे पाहतो घरात सगळ्या वस्तू आहेत चैनीच्या विलासाच्या देह अगदी पूर्ण सुखात लोळेल याची काळजी आपल्यातल्या आर्थिक अनुकूलतेनं आहे आपल्या घरात बघा काय नाही आपल्या घरात सगळं आहे पण फक्त दोन गोष्टी आहेत का ते बघा कोपऱ्यातली छडी आणि देवघरातलं निरंजन तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायलासुद्धा विसरू नका